निवडणुकीला विधानसभेच्या यांच्यावरती कुणी महाराष्ट्रात उभे राहणार नाही अशी व्यवस्था देखील ते करू शकतात. आता हेही योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा, ज्याला उमेदवारी दिलेली आहे त्याला साम दाम दंड भेद वापरायचा आणि त्यालाच पळवायचा, आमदारांनाही सर्व मार्गाचा वापर करून, हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणारी गोष्ट नाही आहे. आता जे उमेदवार शिवसेनेने ठरवले त्यांचा प्रचारही शिवसेनेने केलेला आहे आणि 100% शिवसेना त्या मतदारसंघात निवडून येईल अशी आजची परिस्थिती आहे. त्यातनं महाराष्ट्रातल्या जनमताची एक छोटीशी चाचणी, पूर्ण नाही पण छोटीशी चाचणी मुंबईकरांची होईल. पण अंधेरी हा भाग असा आहे, इथं मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे आणि बहुभाषिक भाग आहे तो, त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो काय येतो हे बघण्याची औत्सुक्य असताना उमेदवारच पळवायचा, हे जर ते करत असतील तर आता महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येईल. आता पुढच्या निवडणुकीला विधानसभेच्या यांच्यावरती कुणी महाराष्ट्रात उभे राहणार नाही अशी व्यवस्था देखील ते करू शकतात.